आता एक मोठी बातमी समोर येते. दिल्लीतलं सरकार चुकून आणि चुकीनं आलेलं आहे. नाना पटोलेंनी केंद्र सरकारला टोला लगावलाय. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात असं होता कामा नये. सरकारवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे नाना पटोलेंनी आता केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतलं सरकार चुकून आणि चुकीनं आलेलं आहे असं म्हणत नाना पटोलेंनी केंद्र सरकारला टोला लगावलाय. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात असं होता कामा नये. सरकारवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालंय. या जसं दिल्लीतलं सरकार चुकून आलेलं आहे, चुकीनेही आलेलं आणि चुकूनही आलेलं आहे, दोनही शब्द आहे. तसं महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. जसं ते एक मत संविधानासाठी होत, तसं आता एक मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राला जोपासण्यासाठी आपल्याला एक मत आपल्या महत्वाचं ठरणार. जसं माझा फोटो लावून थैली देत आहे, तसं नरेंद्र मोदीचा फोटो लावून थैली दिली. पेट्रोलच्या दुकानातून साड्या दिल्या. ती साडी 700 रुपयाची होती. एका धुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी मच्छरदाणी झाली. पैसे कोणाचे होते? तुमचे पैसे. तुमचे जीएसटी मधून सरकारच्या तिजोरीत जाते. त्यानं साडी घेऊन दिली. आपल्याला वाटलं यानं साड्या पाठवल्या आमच्यासाठी. तुमच्याच पैशानं साडी, तुमच्याच साडीवर पैसे खाल्ले. म्हणजे बहिणीला साडी द्यायची की आईला साडी घेऊन द्यायची, तर त्याच्यामध्ये खायची. आपल्या आपल्या म्हणतो ना वराडात अशी भाषा आहे ना आपली. आमच्या तिकडे पूर्व विधान म्हणतो तिकडे दलाल. म्हणजे सांगायचं तत्पर्य त्या साड्यामध्ये सुद्धा येईल दलाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.